दिवा खर्डीगाव येथील समाज सेवक व व्यावसायिक स्वर्गीय भरत कृष्णा अलिमकर यांच्या जयंती निमित्त मंगळवारी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे व रॉयल ब्रदर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अभिजित अलिमकर व आदित्य अलिमकर यांच्या सौजन्याने खर्डीगाव व फडकेपाडा या परिसरातील ठाणे महानगर पालिकेच्या शाळा क्रमांक 84 फडकेपाडा गाव व शाळा क्रमांक 85 खर्डीगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच शिक्षकांना देखील विशेष भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ दिवाचे अध्यक्ष हर्षद भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळा क्रमांक 85 मधील मुख्याध्यापिका पूजा चव्हाण व विनोद सुरकर सर यांनी गैभर अलिमकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रसंगी नितीन पावशे, अजय बुरुड, सुचित पाटील, विकी दातीलकर, दीपेश मुंडे, सूरज म्हात्रे, राज अलिमकर, केवल म्हात्रे, योगेश दातीलकर, शुभम अलिमकर, दुर्गेश मुंडे, सौरव म्हात्रे, प्रज्वल म्हात्रे, अर्थव म्हात्रे आदी रॉयल ब्रदर्स ग्रुपचे सभासद उपस्थित होते. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की देणं हे फार कमी दिसतं आणि दाखवणं जास्त असतं. तर या मंडळींना आपण बघतो, अनुभवतो आहे. आज चांगल्या दिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी तुम्ही, आम्ही आणि सगळी मंडळी एकत्र आलेले आहे. आणि बघा, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे, त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी अद्वितीय असं लेखनाचं काम केलेलं आहे. त्यांनी लोकगीतं लिहिली, पोवाडे लिहिले, कादंबऱ्या लिहिल्या आणि कमी वर्षाच्या कालावधीमध्ये खूप साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली की ज्यांचा पुतळा रशियामध्ये उभारला गेलेला आहे. त्यांनी शिवचरित्र लिहिलं, त्या शिवचरित्राचं रूपांतर रशियन भाषेत केलेलं आहे. ते ग्रंथ त्यांच्या लागले ठेवल्यात रशियामध्ये. अशा या दोन व्यक्तिमत्वांची एखादी जयंती एखादी पुण्यतिथी आहे आणि दुग्धशर्करा योग असा की आपल्या गावातील एक प्रतिष्ठित कुटुंब कैलासवासी भरतजी अलिमकर साहेबांचं एक कुटुंब, त्यांची ही मुलं खूप चांगलं काम करत आहेत. आदित्य साहेब यांनी आम्हाला फोन करतात की मुलांसाठी सर आम्हाला त्या वस्तू द्यायच्या आहेत आणि ह्या बॅगा त्यांनीच या ठिकाणी आणलेल्या आहेत की जेणेकरून आपल्या मनपाच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना या वस्तू मिळतील आणि शैक्षणिक उपयोगासाठी त्यांना त्या वापरता येतील. इतर काही वस्तू दिल्या असतात तुम्हाला तर त्या तुमच्या शैक्षणिक उपयोगासाठी आल्या नसत्या. आज आपल्याही गावातील मुलं चांगली शिकून पुढे जात आहेत, अभिमानाची ही गोष्ट आहे.